नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीए बीएससी बीकॉम द्वितीय वर्ष मराठी एशियल अक्षर विद्या अभ्यासपत्रिका तिसरी आणि या एशियल मराठी मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मराठी अभ्यास मंडळ यांनी बीए बीएससी बीकॉम द्वितीय वर्षाचा यावर्षीपासून नवीन अभ्यासक्रम अंमलात आणलेला आहे। त्या नवीन अभ्यासक्रमामध्ये एशियल मराठीसाठी गद्य पद्य आणि व्याकरणाचा काही भाग आहे आणि गद्याचा आपण थेरबान नावाचा पाठ या ठिकाणी अभ्यासत आहोत। या कोरोनाच्या महामारी काळामध्ये ऑनलाईन तासिका घेत असताना आपण जे काही अध्यापन करत आहोत ते संपूर्ण केलेलं अध्यापन याचं सर्व विद्यार्थ्यांनी मन लावून अध्ययन करणं गरजेचं आहे। संजीवनी महाविद्यालयाने ही ऑनलाईन शिक्षणाची मेजवानी सर्व विद्यार्थ्यांना खुली करून दिलेली आहे। यामध्ये प्राचार्य डॉक्टर धनंजय चाटे सर यांचं खूप मोठं योगदान आहे। त्यांनी सर्व प्राध्यापकांना ऑनलाईन तासिका घेण्याबद्दल सतत संपर्क केला आणि सांगितले की दररोजच्या दररोज ऑनलाईन तासिका घ्या, विद्यार्थ्याचं नुकसान होता कामा नये। या हेतून आपण सर्वजण ऑनलाईन तासिकेचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि यानुसार कारण जे प्राध्यापक किंवा सर्वजण जे तास घेत आहेत ऑनलाईन अध्यापन तासिका घेत आहेत त्याचा संपूर्ण अभ्यास विद्यार्थ्याने तितकंच करणं गरजेचं आहे। परीक्षा जवळ आलेल्या आहेत तर आपण थेरबान नावाचा पाठ पाहत होतो। राजा ढाले, राजाराम पिराजी ढाले असं या लेखकांचं पूर्ण नाव आहे। आंबेडकरी चळवळीतील एक नेते आहेत। ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कवी, चित्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत। आणि थेरबान म्हणजे काय? थेरबान ही एक बुद्धाच्या अस्तित्वाची किंवा थेरवादी विचारधाराची शोधकथा आहे। तसं थेरबान हे मराठवाड्यातील किनवट जवळ असलेलं एक खेड, बौद्ध धर्म आणि पळस आणि किंवा पळसांच्या फुलांचे नाते अतूट आहे आणि या परिसरामध्ये पळसांची झाडेच्या झाडे आहेत आणि ही पळसांची झाडे गौतम बुद्धाच्या बौद्ध तत्वज्ञानाच्या पाऊल खुणा सांगत असताना आपणाला पाहायला मिळतात। म्हणून या थेरबान पाठामध्ये कवीनी सॉरी लेखक राजा ढाले यांनी गाथा सप्तसहीमधला एक गाथा सांगितलेला आहे आणि त्या गाथेमध्ये पळसांच्या फुलाचं आणि बौद्ध भिक्खूचं वर्णन केलं गेलेलं आहे। आणि ही गाथा आणि लेखक जेव्हा रेल्वेमध्ये बसून आदिलाबादकडे निघालेला आहे त्यावेळेला त्याला जात असताना ही पळसाची झाडंच्या झाडं दिसतात जंगलामध्ये, ते पाहून कुठेतरी साम्य वाटायला लागतं कारण अगोदरच्या काळामध्ये बौद्ध भिक्खू हे जंगलामध्ये वनामध्ये राहत असत आणि आपल्या चिवरला लाल रंग भगवा रंग देण्यासाठी ते पळसाची झाडं लावून पळसाच्या फुलांचा वापर या चिवरला गुलाबी रंग देण्यासाठी करत असत। म्हणून बौद्ध भिक्खूंनी ही झाडंच्या झाडं लावलेली आहेत वनामध्ये आणि इथे वनामध्ये झाडंच्या झाडं जी दिसत आहेत ती
इथं कुठेतरी बौद्ध संस्कृती बौद्ध धर्माच्या पाऊल खुणा सापडतात आणि थेरवादी विचारधारेच्या माध्यमातून थेरवनमध्ये मातीखाली दडलेली ही थेरवादी विचाराची पाऊल खूण आपण शोधली पाहिजे म्हणून थेरवन ही एक बौद्ध विचाराच्या किंवा बौद्ध अनुयायीच्या किंवा बौद्ध थेरवादी विचारधारेच्या पाऊल खुणाचा शोध आहे. आणि लेखक सुरुवातीच्या काळामध्ये नांदेडहून आदिलाबादकडे निघालेला असताना त्याला जी काही पळसाची झाडं फुलं दिसतात पळसापासून थोडासा अलग असलेला लेखक पळस म्हणजे काय नेमकं त्याला माहीत नव्हतं. जेव्हा तो पाहतो तेव्हा मात्र इंग्रजांनी या पळसाचं वर्णन जंगलाची ज्वाला अशी केलेलं आहे, फ्लेम ऑफ द फॉरेस्ट हे सार्थ आहे असं वाटतं. कारण पळसाची फुलं जमिनीवर पडली की पळसाने रान पेटल्यासारखं वाटतं, सगळीकडं लालबुंद असं दिसायला लागतं. हे मन प्रसन्न करणारं दर्शन. आणि हा गाथा सप्तशीचा गाथा लेखकाच्या मनावर ठसतो कारण समोर दिसणाऱ्या पळसफुलांनी या गाथा सप्तशीतला गाथा लेखकांच्या मनामध्ये एक आपलं घर जागं करतो. या गाथेवरून लिहिणाऱ्या कवीबद्दल दोन गोष्टी उघड दिसतात असं लेखकाने सांगितले. एक तर पळसानं पेटलेल्या भूमीची त्याचा घरोबा असला पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्याच्या काळी तो वावरत असलेल्या भागात बौद्ध धम्म अस्तित्वात असलं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी ही गाथा सुचवते. पलाश पुष्पांना तो भिक्खू संघाच्या कासाय चिवराची इतकी चित्रमय आणि समर्पक उपमा देऊ शकत नाही कारण जे पाहिलं दिसलं अनुभवलं तेच गाथा सप्तसईमध्ये लेखकाने वर्णन केलेलं आहे. या गाथा सप्तसईमध्ये अनेक गाथा शृंगारिक आहेत पण ही एक गाथा अशा पद्धतीची आहे की बौद्ध धर्माच्या पाऊल खुणेचं चित्रण, बौद्ध विचाराच्या पाऊल खुणेचं चित्रण आणि बौद्ध विचारधारा इथं अस्तित्वात असल्याचं चित्रण मात्र आपणाला जाणवतं. आणि हाल आणि सातवाहनच्या काळामध्ये हे गाथा सप्तसई लिहिली गेलेली आहे. हाल आणि सातवाहन हे मराठवाड्यामध्ये हे घराणे होऊन गेलेले आहेत आणि त्यामुळं त्या काळामध्ये मराठवाड्यातही बौद्ध धर्म चांगल्या पद्धतीनं अस्तित्वात असावा अशा पद्धतीचा एक शोध किंवा असे एक हायपोथिसिसची कल्पना राजा ढाले यांच्या मनामध्ये येते. तर्क कारण गृहित धरतो कारण यावरून नक्की त्याला ते गृहितक सत्य वाटायला लागतं, वस्तुनिष्ठ वाटायला लागतं. म्हणून विशेष म्हणजे ज्याच्या या काव्यमय उपमेत निसर्गाचा एक अविभाज्य भाग म्हणून भिक्खू संघाचे दर्शन आपणाला घडत होते, हे भिक्खू नित्य वनामध्ये राहणारे वनाचाच एक भाग बनून गेलेले होते. त्यांच्या डोळ्यासमोर असलं दृश्य सतत तेवत असलं पाहिजे तेव्हाच कवीला ही गाथा सप्तसईमधली गाथा आठवली असावी. कारण हा कवी वनाशेजारी राहणारा किंवा वनवासी असला पाहिजे आणि बौद्ध भिक्खूचं नित्य दर्शन त्याला घडत असलं पाहिजे. एक मात्र खरं की त्याच्या काळात बौद्ध धर्माचा बोधिवृक्ष भिक्खरूपी सहस्त्र काशाय पुष्पाने फुलला होता याची साक्ष या गाथेतून मिळत होती. आज हा वृक्ष निष्प्रण जरी झाला असला तर त्याच्यावरची फुलं कधीच गळून पडली होती पण त्या इकुलत्या एक गाथेच्या रूपाने त्याचे अवशेष मात्र शिल्लक होते. आणि असा विचार ह्या गाथेतला पाहून मन अस्वस्थ व्हायला लागतं. आणि तितक्यामध्ये थेरबन नावाचं गाव लेखकाला दिसतं. थेरबन म्हटल्याबरोबर तो आवाक होतो, पुन्हा पुन्हा विचारतो हे थेरबन का? विद्यार्थी म्हणतात हो थेरबन थेरबन, अरे हे तर प्राचीनकालीन बुद्धाचं वस्तीस्थान दिसतंय, नक्कीच इथं कधी काळी थेराची वस्ती असली पाहिजे. नांदेडपासून हे इतक्या जवळ असून याचा थांगपत्ता तुम्हाला नाही आहे. म्हणजे
पोरेही आवाक झालेली आहेत. पुरावा 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 काय विचारतात मुलं, तेव्हा तो म्हणतो पुरावा हा काय निसर्ग आणि दुसरं काय, अरे महाराष्ट्रात एकेकाळी बौद्ध धम्म नांदत होता हे इथला निसर्ग सांगत नाही का? मराठवाड्यात तर अजिंठ्याचं लेणं कशाचं निदर्शक आहे? आणि तुमच्या कंधारला कालपरवा बौद्ध धम्माचे अवशेष सापडले त्याचं काय? जर या निसर्गानं गिरीकंदरातल्या सांदी कोपऱ्यात कोरलेली सुंदर लेणी आपल्या काळजात जपून ठेवली नसती तर महाराष्ट्रात एकेकाळी बौद्ध धम्म नांदत होता हे आज आपणाला छाती ठोकपणे सांगता आलं असतं काय? अरे आता गिरीकंदर या शब्दच घ्या ना. कंदर म्हणजे वनच, कंदरा म्हणजे गुहा किंवा गुंफा, आणि खंडहर म्हणजे अवशेष. कंधार या ग्रामनामाचा संबंध काबूल कंधारशी असण्यापेक्षा या अवशेषाशी असला पाहिजे. तिथं आजही जंगलच आहे आणि आता हे थेरबन हे ऐकून पोरं चकावलं. म्हणजे कंधार या शब्दाचा अर्थ सांगत असताना कंदर म्हणजे वनत, कंदरा म्हणजे गुहा किंवा गुंफा, खंडहर म्हणजे अवशेष, म्हणजे कंधार या शब्दाचा अर्थ स्पष्ट करत असताना राजा ढाले सांगतात की ग्रामनामाचा संबंध काबूल कंधारशी नाही आहे, वनाशी, गुंफा गुहाशी, तिथल्या अवशेषाशी आहे. म्हणजे इथं बौद्ध धर्माचे अवशेष सापडतात म्हणजेच बौद्ध धर्म होता आणि बौद्धकालीनच हे नाव कंधार असलं पाहिजे असं लेखक सांगतो. कारण 1982-83 कंधारमध्ये 80 ते 83 कंधारमध्ये बौद्ध धर्माच्या काही गुफा सापडल्या, सुंदर लेणी सापडल्या, आणि अजिंठ्याची लेणी हे सुद्धा बौद्ध धर्माचं एक प्रतीक आहे. इथं बौद्ध धर्म नांदत होता याचं वास्तव चित्रण अजिंठ्याच्या लेणी आहेत म्हणून, आणि या अजिंठ्याच्या लेणीमध्ये बौद्ध धर्माच्या बौद्धाच्या गौतम बुद्धाच्या पूर्ण जीवन व्यवस्थेचं चित्रण त्या चित्ररूपाने लेणी रूपाने त्यांनी केलेलं आपणाला पाहायला मिळतं. म्हणजे हा बौद्ध धर्म किती प्रमाणामध्ये विखुरला असेल, त्याची लोकप्रियता काय असेल या अजिंठ्याच्या लेणीवरून किंवा इथून सापडते. थेरबन बाबतीत ही लेखक परेशान आहे आणि तो सांगतो थेरबन म्हणजे थेरवादी विचारधारेंचे लोक इथं राहतच असले पाहिजेत म्हणजे त्याचं नाव थेरबन आहे. नक्की इथं गौतम बुद्धाचे भिक्खू या ठिकाणी राहत होते. हा बौद्ध धर्म इथंही विखुरलेला आहे असं लेखकाला वाटतं. गाडी वेगामध्ये धावत होती, ती पुढे चालली होती आणि आम्ही मागे चाललो होतो भूतकाळात. अरे या नावातच इथला बौद्ध धर्म किती प्राचीन होता हे सत्य लपलंय. महाराष्ट्रात प्रथम आला तो थेरवाद म्हणजे स्थिरवाद, स्थिवीरवाद. आणि हा स्थिवीरवाद महाराष्ट्रात आला कधी? तर थेट बुद्धाच्या काळात. त्याच काळात गोदावरी काठावर राहणाऱ्या बावरी नावाच्या ब्राह्मणाने आपले 16 शिष्य बुद्धाच्या भेटीसाठी इथून श्रावस्तीला पाठविले होते. परंतु बुद्धाचं वास्तव्य तेव्हा राजग्रह येथे होतं म्हणून ते तिकडे गेले आणि परत आले ते त्यांचे शिष्य बनूनच. त्यांनीच दक्षिणापातात पहिला विहार बांधला. आता गोदावरीचा काठ म्हटला की मला नाशिक हेच आठवायचं, पण आता मला वाटतं की नांदेडलासुद्धा गोदावरी आहेच आणि हे लोक पैठण परिसरातले होते. तर त्यांनी परत आल्या विहार कुठं बांधला असेल इथं, म्हणूनच याचं नाव थेरबन पडलं असलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये बुद्ध विचाराचा स्थवीरवाद आणि थेरवाद सुरुवातीला महाराष्ट्रात आला तो बुद्धाच्या काळामध्येच आलेला आहे. गोदावरीच्या काठावर राहणाऱ्या बावरी नावाच्या ब्राह्मणाने 16 शिष्य बुद्धाच्या भेटीसाठी श्रावस्तीला पाठविले होते. हे शिष्य 16 ब्राह्मण शिष्य जेव्हा श्रावस्तीला गेले तेव्हा बुद्ध तिथे नव्हते, ते राजग्रह येथे अस्तित्वाला होते, वास्तव्याला होते. तेव्हा ते तिथं गेले, गौतम बुद्धाला भेटले आणि उलट त्यांचं ते व्यक्तिमत्व पाहून, त्यांचा प्रभाव पाहून, त्यांची विचारधारा पाहून, त्यांचं मन पाहून आणि त्यांच्या बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान पाहून ते त्यांचे शिष्य बनले. 12 ब्राह्मण त्यांचे शिष्य बनले आणि शिष्य बनूनच ते परतले. आणि ते परतल्यानंतर दक्षिणापथात पहिला विहार त्यांनी बांधला. आता मला वाटतंय हे गोदावरी काठ म्हटलं की आपण नांदेडलासुद्धा गोदावरी नदी आहे
आणि हे लोक पैठण परिसरातले होते. तर त्याने परत आल्या आल्या विहार कुठं बांधला असेल इथंच, म्हणून त्याचं नाव थेरबन पडलं असेल. कारण आल्या आल्या या बुद्धातल्या लोकांनी पैठण परिसरात जाण्यापेक्षा थेरबन किनवटच्या परिसरात जाऊन थेरबन या गावी त्यांनी विहार बांधला. मुलं सीतमित झालेली पाहून मला आणखीनच चेवाळलं आणि म्हणालो, कारण मुलं चांगल्या पद्धतीने हे तत्त्वज्ञान ऐकायला लागलेले होते. अरे आपण येताना रेल्वे ट्रॅकच्या डाव्या हाताला समांतर असा एक जमिनीचा खोलगट ट्रॅक दिसत होता, अगदी कोरड्या नदीचं पात्र. कशावरून प्राचीन काळी गोदावरी या पट्ट्यात वाहत नसेल आणि नंतर तिनं पात्र बदललं नसेल, कारण नद्या आपलं पात्र बदलतात आणि तिची एखादी चिंचोळी धार त्यांच्यापासून फुटून या दिशेने वाहत आली असेल नी नंतर ती बंद झाली असेल. माझं विचारचक्र फिरत होतं तसं मी बोलत होतो इतक्यात एक स्टेशन येऊन ठेपलं. कोणतं हे स्टेशन? हे गाव सहस्त्रकुंड. सहस्त्रकुंड मी म्हटलं आणि स्वतःशीच पुटपुटलो. नक्कीच इथं पूर्वी नदीचा बेड असला पाहिजे आणि तो आता कोरडा पडून बुजून गेला आहे म्हणून तिथं कुंड खोदले गेले असतील. नंतर मी काही काळ विचारात तल्लीन झालो आणि एकाएकी उसळून म्हणालो, अरे मगाची ती पळसाची झाडं. तशी मुलं सरसावून म्हणाली, त्याचं काय? अरे तीच तर बौद्ध धर्माच्या इथल्या अस्तित्वाची खूण आहे. ती कशी काय? अरे साचीचा बौद्ध स्तूप सम्राट अशोकानं बांधला, तिथेही पळसाचं वन आहे असं मी ऐकलं आहे. शिवाय मुंबईवरून पुण्याकडे जाताना रेल्वे ट्रॅकवर कर्जतच्या पुढे जंगलात पळसदरी हे स्टेशन लागतं आणि मधल्या प्रचंड दरीपलीकडे कोंडाण्याचं बौद्ध लेणं उभं आहे. लांब कशाला? आपलं अजिंठ्याचं लेणं आहे ना, त्याच्या बाजूलाच 3 मैलावर पळसखेड आहे. तिथं मी गेलो होतो. कवी नादव महानोर तिथलाच. असं जिथं जिथं बौद्ध स्थळं आहेत तिथं तिथं पळसाची खूण आहेत. म्हणजे जिथं जिथं बौद्ध स्थळं आहेत तिथं तिथं पळसाची खूण आहे. इथले पळसाची खूण मात्र बौद्ध विचारधारेचं आणि बौद्धाचं अस्तित्व इथं असल्याचं ते सांगत आहे. कारण इथं किनवटच्या परिसरातून एकेकाळी गोदावरी नदीसुद्धा गेली असेल. तिचं पात्र बौद्धाच्या काळापासून आजपर्यंत जर विचार केला तर ती पात्र बदलत संपली असेल आणि त्यावेळेला सहस्त्रकुंड नावाचं धरण जेव्हा लागतं तेव्हा त्या सहस्त्रकुंड धरणाच्या विचारावरूनही आपल्याला पाहायला मिळतं की इथं कुठेतरी कुंड खोदले गेलेले आहेत. कारण इथं नदी गेलेली होती म्हणून ती कुंड खोदले आणि ते पाणी या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. त्यानंतर पळसाचा संबंध सगळीकडं आहे, कारण साचीचा बौद्धस्फूत सम्राट अशोकानं बांधला, तिथंही पळसाचं वन आहे. मुंबईवरून पुण्याकडे जात असताना रेल्वे ट्रॅकवर कर्जतच्या पुढे जंगलात पळसदरी हे स्टेशन लागतं. तिथं कोंडाण्याचं बुद्ध लेणं उभं आहे. पळसखेड गावाच्या बाजूला अजिंठा आहे आणि तिथंसुद्धा बौद्धस्थळं आहेत. पळसाची जिथं जिथं खूण आहे तिथं तिथं बौद्धस्थळं आहेत असं लेखक म्हणायला लागतो. मुलं ऐकायला लागतात. माझ्या बोलण्यावर एकजण दुसऱ्या कपाळावर बोट मारून खुणवत होता, काय भेजा आहे? म्हणजे एक मुलगा डोक्याला हात लावून कपाळावर बोट लावून म्हणतो, काय भेजा आहे सरांचा? मी बोलत होतो, अरे मगाची पळसाची झाडं किती लांबवर पसरली होती, अगदी ओळीनं पद्धतशीर लावलेली. म्हणूनच मला संशय आला की ह्याची लागवड कुणीतरी कधी काळी पद्धतशीरपणे केली असली पाहिजे. पण बौद्ध भिकूनी ही लागवड का केली असेल तेच कळायला मार्ग नाही. मी गप्प झालो आणि आमच्या PS गवळेची ट्यूब अचानक पिटली. अहो पळसाच्या फुलाचा रंग करतात नी होळीच्या दिवसात आणि तो अजून अंगावर फेकतात, असं अगदी फिट्ट बसतो असं आता आलं लक्षात. अरे प्राचीन काळी अंगावरची चिवरं रंगवायला यांचीच मदत घेतली जात असणार म्हणून भिक्कूनी ही लागवड केली. मला उत्तर सापडलं होतं आणि मी खुश झालो होतो. थेरवनचा शोध मला लागला होता. महाराष्ट्रातील बौद्ध धर्माचा उगमाचा शोध मला लागला होता. ती लालचुक झाडं माझ्याभोवती नाचत होती. दुसऱ्या दिवशी सायंकाळीच्या सभेत मी नकळत हेच बोलत होतो आणि त्याचवेळी मी मुंबईला कधी परततोय नि गाता सप्तशी राम पारायण वग्ग नि बावरीच्या 16 शिष्याचा प्रवास ट्रॅक कधी शोधतोय असं मला झालं होतं. कारण मला महाराष्ट्राच्या ग्रामकोशात नसलेलं थेरबन सापडलं होतं. होय थेरबन, विशेष म्हणजे मला भूषण या प्राकृत भाषेतील कवीच्या गाथेचं उगमस्थान सापडलं होतं. तो इथंच राहणारा पहिल्या शतकापूर्वीच कधीतरी होऊन गेलेला कवी असला पाहिजे. या गाथा सप्तशतीच्या शृंगारसागरात शृंगारविरहित अशी ही एकच गाथा होती, म्हणजे ती कुणा वितारगी अशा बौद्ध भिकूनेच लिहिली असली पाहिजे. होय भूषण हा बौद्ध भिक्खू होता म्हणून त्यानं ती गाथा लिहिली.
भूषण सप्तसई गाथा लिहिलेली आहे। कारण पळसाची झाडं या बौद्ध भिकून का लावली तर ते चिवर रंगवायला, कपडे भगवे करण्यासाठी तिने चिवर लावली असं लेखकाला वाटतं आणि तो विचार त्यांना पटतो। लेखक परेशान होतो, उत्तर सापडून तो खुश होतो। थेरबनचा शोध मला लागला, महाराष्ट्रातील बौद्ध धम्माच्या उगमाचा शोध लागला याचा आनंद राजा ढाले यांना झालेला आहे। ती लाल चुटुक झाडं ही लेखकांच्या समोर नाचत होती। आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सभेमध्ये नकळत हे सगळं थेरबनबद्दल लेखकांनी बोललेलंही आहे। घरी परतल्यानंतर गाथा सप्तशी पारायण वग्ग नि बावरीच्या 16 शिष्यांचा प्रवासाचा ट्रॅक कधी श्रोत्य असं लेखकाला झालं। ग्रामकोशात नसलेलं थेरबन नावाचं गाव लेखकाला सापडलं होतं। आणि मला आनंद होता, मला भूषण होता। थेरबन म्हणजे थेरबन, विशेष म्हणजे मला भूषण की प्राकृत भाषेतील कवीच्या गाथेचं उगमस्थान इथं सापडलं होतं। गाथा सप्तसईच्या शृंगार सागरात शृंगारविरहित अशी एकच गाथा, ती कुणे एका वितारगी किंवा बौद्ध भिक्खूनच लिहिली असली पाहिजे। भूषण हा बौद्ध भिक्खूच होता म्हणून त्यांनी ती गाथा लिहिली असा या थेरबनचा शोध राजा ढाले यांनी या पाठामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। मराठवाड्यातील किनवट शहराच्या जवळ असलेलं थेरबन नावाचं गाव बौद्धाच्या पाऊल खुणा सांगतं। इथं बौद्ध वस्ती होतं आणि पहिलं बौद्धांचं महाराष्ट्रातील बौद्धाचं वस्तीस्थान, बौद्ध विचारधारेचं वस्तीस्थान, इथं बौद्ध स्तूप असला पाहिजे। ही पळसाची झाडं त्याचा पाऊल खूण त्याची पाऊल खुणा सांगतात। अशा पद्धतीनं राजा ढाले यांनी थेरबन याविषयी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथं हा पाठ संपलेला आहे, इथंच आपण थांबू। धन्यवाद।